असताना मात्र तदनंतर षटकार देखील ज्याच्या माध्यमातून ठोकला गेला असा केतनिया डोंबिवली परिसरातील वाकळण नावाचं एक गाव आहे. त्या गावातील हा खेळाडू ज्याच्या नावावर 12 मोटरसायकल बाईक मॅन ऑफ द सिरीजच्या आणि 3 फोर व्हीलर कार आतापर्यंत ज्याने मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात मिळवलेल्या आहेत असा 22 ते 23च वर्ष वय आहे या खेळाडूचं. आणि मुंबई शहरात दाखल झाल्यानंतर आपल्या बॅटिंगचे जलवे या प्रहार चषकात दाखवताना पाहायला मिळतोय. सिक्सरच्या बॉलने सिक्स मारलेत त्यामुळे एक सिक्सरच्या बॉलचं पॅकेट देखील त्यांना दिलं जाईल. आणखी सिक्स मारण्यासाठी सामनावीराचा किताब या ठिकाणी गोरेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश गोस्वामी सरांच्या शुभस्ते हा पुरस्कार दिला जातोय. केतन जो मात्र ठाणे जिल्ह्यातील एक नामवंत खेळाडू म्हणून सध्याच्या घडीला पुढे येत आहेत आणि एक मोठी मॅच केतन या ठिकाणी सुरू होती, अगदी सुपर ओव्हर देखील झाली, परंतु त्यात तुमच्या संघाने विजय मिळवलाय. काय म्हणाल त्याविषयी, एकंदरीत या मॅच विषयी? मला असा वाटत होता की 14 रन आम्ही काढू रन, पण विकेट पण दोन, एक विकेट गेला तर लास्ट विकेट राहत होता आणि त्यात मयूर आउट झाला, तर प्रेशर खूप होता. आणि विक्रांनी 6 मारला, मला वाटलं 1-4 बॉल्स आम्ही मारेन. आज गोरेगावमध्ये आहात, मुंबईमध्ये आहात, ग्रामीण क्रिकेट खेळत असताना आपल्या गावासाठी खूप चांगला खेळ केला आहे. आज व्यावसायिक क्रिकेट खेळतायत आणि त्यामध्ये देखील तुमचा डंका पिटला जातोय, कसं वाटतंय आज एका मोठ्या स्पर्धेमध्ये हा पुरस्कार घेताना? खूप आनंद होतो आणि ग्रामीण खूप असतात आमच्या, ओपन खेळायला भेटत नाही. आज पण ग्रामीण आहे माझी, पण मी ग्रामीण सोडून आलो इथे खेळायला. आणि माझ्या प्लेयरांना, माझ्या गावकऱ्यांना मी सॉरी बोलतो की तिथे खेळायला नाही गेलो म्हणून. तर जबरदस्त बॅटिंग तुमच्या माध्यमातून, कसं वाटलं हे प्रहार चषकाचं आयोजन आणि ही स्पर्धा? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि पिच, आपले ग्रामीण पिच असे तशीच पिच आहे आणि खेळायला खूप मजा येते इथे. त्याचबरोबर बंगळूरनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शोभा पिसे मॅडम ह्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतर एक मोठी मॅच असणार आहे ज्या मॅचवर संपूर्ण सर्वांचं लक्ष लागलं असणार आहे. तर विनंती असेल, एका बाजूला बांगूरनगर पोलीस स्टेशन आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायचं झालं तर गोरेगाव पोलीस स्टेशन अशी मॅच पाहायला मिळेल. काल सकाळपासून जर पाहिलं तर खमंग मेजवानी क्रिकेटची गोरेगाव नगरीमध्ये आणि प्रहार चषकामध्ये आपण पाहतोय. एक एक चांगल्या चांगल्या मॅच दोन वेळा सुपर ओव्हर पाहायला मिळाल्या, अर्धशतकं दोन पाहायला मिळाली आणि क्लासिकल अंदाजामधील क्रिकेट देखील पाहायला मिळालं. तर क्रिकेट रसिकांसाठी एक जबरदस्त मेजवानी मुंबई शहरामध्ये आहे, अर्थातच गोरेगावमध्ये देखील आपण पाहतोय. परंतु आता यानंतरची जी मॅच असणार आहे ती एक महत्त्वपूर्ण मॅच असेल. आपल्या सुरक्षितेसाठी ते सातत्याने अहोरात्र झडताना पाहायला मिळतात असे आमचे पोलीस बांधव. एका बाजूला बांगूरनगर पोलीस स्टेशन आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोरेगाव पोलीस स्टेशन, या दोन पोलीस स्टेशनमधील मॅच, कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची जी मॅच, आजचं खऱ्या अर्थाने आजच्या दिवसाचं प्रमुख आकर्षण काय असेल तर ही मॅच असणार आहे. आणि ही मॅच काही क्षणातच आपल्याला पाहायला मिळेल आणि तदनंतर सेमीफायनलचा ड्रॉ केला जाईल. सेमीफायनल, फायनल अशा 3 मॅच ज्या होणार आहेत त्या 3ही मॅच 8-8 षटकांच्या होतील याची नोंद घ्यायची आहे. आता सेमीफायनलच्या 4 टीम तर कन्फर्म झालेल्या आहेत, परंतु त्या अगोदर आपल्याला पोलीस बांधवांची मॅच जी महत्त्वपूर्ण आहे ती पाहायची आहे. पाहत राहा 70/70 स्पोर्ट्स अपडेट, कुठेही जाऊ नका. प्रहार चषक 2020. धन्यवाद.